बातमी आहे येवल्यातून। येवल्यातील मुक्तिभूमी येथे दरवर्षी धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो। यासाठी भारतातून मुक्तिभूमी येथे क्रांतीस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने भीमसैनिक येत असतात। यावर्षी धर्मांतर घोषणेचा 88वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय। सकाळपासूनच क्रांतीस्तंभाला मानवंदना करण्यासाठी मोठ्या संख्येने भीमानुयायी हजेरी लावत आहेत। याच धर्मांतर घोषणेच्या मुक्तिभूमीवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी, पाहूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यातील ज्या मुक्तिभूमीवर धर्मांतराची घोषणा केली होती, आपण बघू शकता की त्याच मुक्तिभूमीवर आपण सध्या उभे आहोत। याच मुक्तिभूमीवर ही ऐतिहासिक घोषणा केली होती की जी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी ऐतिहासिक घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यातील या मुक्तिभूमीवर 13 ऑक्टोबर 1935 साली केली होती। याच वर्धापन दिनाचा आज मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा होताना दिसून सकाळपासूनच भिक्षू संघाची दंभरी आली काढण्यात आलेली आहे। सकाळपासून भीम अनुयायी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत आहेत। बघितलं तर क्रांतीस्तंभाला देखील दिवसभर मोठे प्रमाणात इथे अभिवादन करण्यात येते। एकूणच बघितलं तर ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मांतर घोषणेचा नागपूर हा जर कळस असला तर येवल्यातील जी मुक्तिभूमी हा धर्मांतर घोषणेचा पाया आहे। एकूणच बघितलं तर दिवसभर लाखोच्या संख्येने भीम अनुयायी येथे अभिवादन करण्यासाठी येत असतात। आपण बघू शकता की या ठिकाणी क्रांतीस्तंभ या क्रांतीस्तंभाला देखील भरपूर प्रमाण मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी अभिवादन करण्यात येतात। एकूणच बघितलं सकाळी दम्य रॅलीनंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम हा संपन्न झाला आहे। दिवसभर मोठ्या संख्येने या ठिकाणी भीम अनुयायी उपस्थित असतात। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।